नमस्कार, रुक्मिणी रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण एकदम मऊ आणि स्पॉन्जी इडली कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत। बऱ्याचदा काय होते की आपण डाळ आणि तांदळाचे परफेक्ट प्रमाण घेतो, पीठ बराबर फर्मेंट होते, पण इडली घशात अडकल्यासारखी होते किंवा चिकट होते, तर असं का होतं, यासाठी काय करावं, या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। इडली बनवण्यासाठी येथे आपण तांदळाचे 3 कप घेतलेले आहेत, वजनी प्रमाण म्हटलं तर 600 ग्रॅम आहेत, आणि उडदाचे डाळीचा आपण 1 कप घेतलेला आहे, वजनी प्रमाण हे 200 ग्रॅम घेतलेले आहे। त्यानंतर आपली इडली स्पॉन्जी आणि टेस्टी लागण्यासाठी 1 चम्मच मेथ्या घेतलेल्या आहेत। आपण तांदूळ आणि उडदाची डाळ फ्रेश पाण्याने स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवून घेऊया आणि हातावरती चोळून घ्यायचं आहे, आणि जोपर्यंत खराब पाणी निघत आहे तोपर्यंत पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तांदूळ आणि उडदाची डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण 2 ते 3 ग्लास यामध्ये पाणी ओतूया। 1 ते 2 इंच पाणी जास्त घ्यायचं आहे। आता आपण या भांड्यावरती झाकण ठेवून 7 ते 8 घंटे तांदूळ आणि डाळ भिजून घेऊया। 7 ते 8 घंट्याच्या नंतर आपण झाकण खोलून पाहूया। आता आपण बघू शकता तांदूळ आणि उडदाची डाळ एकदम फुगलेली आहे आणि पांढरीशुभ्र अशी दिसायला लागलेली आहे। तांदूळ आणि उडदाची डाळ आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि बारीक करून घेण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि मिक्सरला लावून फिरवून घेऊया। अशा प्रकारे आपण मिक्सरला लावून फिरवून घेतलेला आहे, एकदम बारीक फिरवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेऊया। अशाच पद्धतीने आपण उडदाची डाळ आणि तांदूळ राहिलेले आपण बारीक करून घेऊया आणि थोडंसं यामध्ये पाणी घालूया आणि मिक्सरला लावून फिरवून घेऊया। अशा प्रकारे आपण मिक्सरला लावून फिरवून घेतलेला आहे। जास्त घट्टही बनायचं नाही आणि जास्त पातळही होऊन द्यायचं नाही। अशा प्रकारे आपलं हे बेटर पूर्ण तयार झालेलं आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूया। 7 ते 8 घंटे आपण हे बेटर आपण आता फर्मेंटसाठी ठेवूया। थंडीच्या दिवसामध्ये काय होतं, आपलं पीठ हे फर्मेंट होत नाही, त्यासाठी जिथे हवा लागत नाही तेथे आपण हे भांडं ठेवायचं आहे आणि कॉटनचा कपडा त्यावरती घालायचा आहे। आता आपण बघू शकतात अशा प्रकारे आपलं इडलीचं बेटर पूर्णपणे फुगून वरती आलेलं दिसत आहे। आता आपण इडलीचं बेटर पूर्णपणे फर्मेंट झालेलं आहे तुम्हाला चम्मचच्या साह्याने दाखवते। अशा प्रकारे एकदम हलकं असं आपलं हे बेटर तयार झालेलं आहे। जर तुम्हाला जास्त इडली आंबट आवडत नसेल तर तुम्ही रात्रीचं मीठ घालायचं आहे, म्हणजे आपली इडली ही जास्त आंबट होत नाही। आणि चवीनुसार मीठ घालूया। मी रात्री यामध्ये मीठ घातलेलं नाही। आणि आपण हे बेटर पूर्णपणे चम्मचने मिक्स करून घेऊया। चम्मचने हलवून घेतल्याच्या नंतर हे बेटर पूर्णपणे खाली गेलेलं आहे। आता हे पूर्णपणे मीठ मिक्स झालेलं आहे। इडलीच्या भांड्याला आपण आता तेल लावून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपली इडली ही भांड्याला चिकटली नाही पाहिजे, त्यासाठी आपण आता या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे इडली आपली लवकर निघते आणि भांड्याला चिकटत नाही। गॅसवरती आपण आता इडलीचं भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण आता 1 ग्लास पाणी ओतूया। इडलीचं भांडं आपलं काळं होऊ नये त्यासाठी आपण यामध्ये लिंबू घालूया आणि त्यानंतर यावरती आपण इडली पात्र ठेवूया। इडलीच्या पात्रामध्ये आपण आता बेटर ओतून घेऊया। जास्त फुलंही भरायचं नाही, म्हणजे इडली आपली पात्राला चिकटली नाही पाहिजे।
इडलीच्या भांड्यावरती आपण आता झाकण ठेवूया आणि 10 ते 12 मिनिटासाठी आपण आता वाफ काढून घेऊया। 10 ते 12 मिनिटाच्या नंतर आपण आता झाकण खोलून पाहूया। अशा प्रकारे आपली ही इडली तयार झालेली आहे। इडली सोबत खाण्यासाठी येथे आपण सांबर बनवलेले आहे, त्यानंतर खोबऱ्याची चटणी ही बनवलेली आहे। आपल्या साऱ्या इडल्या ही तयार झालेल्या आहेत। आता मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते। मऊ लुसलुसीत आणि स्पॉन्जी जाळीदार इडली तयार झालेली आहे। तर तुम्हाला ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला जर आवडल्या असतील तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। येथे आपण तांदळाच्या आणि डाळीचे वजनी प्रमाण परफेक्ट सांगितलेले आहे। त्याच पद्धतीने जर तुम्ही प्रमाण घेतले तर तुमची इडली मऊ लुसलुसीत आणि जाळीदार स्पॉन्जी अशी आपली इडली तयार होईल। आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।